एकीकडे राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला, मात्र त्याचवेळी मुंबई गोवा महामार्ग केव्हा होणार असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट हेलिकॉप्टरने येणं पसंत केलं. मात्र या कार्यक्रमासाठी जनता मुंबई गोवा महामार्गाने आली. नेमकी मुंबई गोवा महामार्गाची अवस्था कशी झाली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय माने. आज कोकणात म्हणजेच रायगडमधील महाडमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे तो पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. मी सध्या मुंबई गोवा महामार्गावर आहेत. या महामार्गाची दुरावस्था अद्याप काही ठीक झालेली पाहायला मिळत नाही. आजच्या कार्यक्रमाला अतिथीगण जो होता तो थेट चार्टर हेलिकॉप्टरने आला, म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे हेलिकॉप्टरने आले. पण बाकीचा जेवढे नागरिक वर्ग होता तो याच मुंबई गोवा महामार्गावरूनच प्रवास करत जो आहे तो कोकणात कार्यक्रमाला दाखल झाला. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 वर्षापासून सुरू झालेला हा मुंबई गोवा महामार्ग अनेक सरकारं बदलली पण अद्याप तो महामार्गाची अवस्था जी आहे ती काही बदलताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आज अतिथीगण जो आहे तो हेलिकॉप्टरने आला, पण सामान्य नागरिक असो किंवा ज्यांना या योजनेचा फायदा झाला ते या महामार्गातल्या खड्ड्यांनीच देत या कार्यक्रमाला उपस्थित झाले. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई गोवा महामार्ग.